राज्य विधिमंडळाचं अधिवेशन दोन दिवसाचंच घेण्याच्या निर्णयाचा निषेध करत विरोधी पक्षानं कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून सभात्याग केला राज्यात विविध घटकांच्या गंभीर प्रश्नांच्या चर्चेपासून पळ काढण्यासाठीच पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं घेण्याचं ठरवलं आहे असा आरोप विधानसभेतले विरोधी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केला अधिवेशन जवळ आलं की कोरोना संसर्ग वाढल्याच्या बातम्या किंवा त्या नावाखाली अधिवेशन टाळण्याचा सरकारचा प्रयत्न असतो विरोधी पक्ष या संकटातही सहकार्य करत असताना अधिवेशन न घेण्याकडेच राज्य सरकारचा कल असल्याची टीकाही त्यांनी केली राजकीय के पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला किंवा बारमध्ये कितीही गर्दी होत असली तरी अधिवेशनाला मात्र सरकारचा नकार आहे असं म्हणाले महाविकास आघाडी सरकारमध्ये लोकशाही बासनात गुंटाळून ठेवण्याची नवी पद्धत आली असून अध्यक्षीय निवडणूकही अद्यापपर्यंत आलेली नाही संविधानानं केलेले नियम पाळायचेच नाहीत अशी सरकारची भूमिका आहे असा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला खरंतर ओबीसी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी असताना हे सुद्धा अधिवेशन घेणार नाही अशी राज्य सरकारची भूमिका आहे त्यामुळे विविध समाजाच्या मागण्यांना सुद्धा राज्य सरकारनं बासनात गुंडावून ठेवलं आहे असा आरोप त्यांनी केला सामान्य जनतेचे प्रश्न अधिवेशनात तर मांडूच शिवाय रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडू असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं पण आमच्या लक्षात आलाय की कोरोनाचा बहाणा पुढे करून राज्याचं चा अधिवेशनच होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न सरकारच्या वतीनं केला जातोय एकीकडे एक हजारोच्या भीडमध्ये सरकारी पक्षाच्या कार्यालयांचं उद्घाटन होऊ शकतं दुसरीकडे राज्यातल्या बारमध्ये कितीही लोक गेले तरी जाऊ चालू शकतं पण राज्याच्या विधीमंडळामध्ये मात्र कोरोनाच्या भीतीने अधिवेशन घ्यायचं नाही अशा प्रकारची सरकारची मानसिकता आहे मराठा आरक्षण ओबीसी राजकीय आरक्षण यासारख्या महत्वाच्या विषयांवर सरकार किती गंभीर आहे हे यावरून दिसत आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे